अमेझिंग अकोला MH30 या माध्यमातून बऱ्याचशा मान्यवरांना तुम्ही भेटत आहात आणि सध्या आमच्या सोबत आहे सीएम चषकशी जोडलेले बरीचशी मंडळी आणि एक व्यक्ती जे की राजकारणामध्ये पण सहभाग घेत आहेत, जे की खेळाशी पण संबंधित आहेत आणि पेशाने ते वकीलही आहेत आणि या सीएम चषकामध्ये ते जोडलेले आहेत. आपल्यासोबत ऍडव्होकेट गिरीश गोखलेजी. सर, ह्या सीएम चषकामध्ये तुमची काय भूमिका आहे? सीएम चषक हा एक चांगला उपक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आणि याचा मागचा मुख्य उद्देश हा होता की बाबा साधारणतः ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातल्या खेळाडूंना खेळाच्या संदर्भातलं एक चांगलं वातावरण तयार करून दिलं गेलं पाहिजे, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला गेला पाहिजे. त्याच अनुषंगाने त्या कल्पनेतून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही युवा मोर्चाचे पदाधिकारी भेटलो, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत हडपसर मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर त्यांच्या नेतृत्वात त्यांना भेटून विनंती केली, त्यांना कल्पना आवडली आणि त्यांनी सर्व आमदारांची बैठक घेऊन तसे निर्देश दिले की भारतीय जनता पार्टी या क्रीडा क्षेत्राकरता काहीतरी करते आहे, क्रीडा क्षेत्रातल्या गुणांना वाव मिळावा म्हणून काहीतरी करते आहे. या उद्देशाने आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे आणि सीएम चषक या नावाने आपण इथे हा कार्यक्रम घेतला गेला पाहिजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात. तब्बल 50 लाख लोकांनी याच्यात आतापर्यंत पार्टिसिपेट केला, अगदी छोट्या छोट्या खेळापासून तर टीम स्पोर्ट पर्यंत, म्हणजे इंडिव्हिज्युअल स्पोर्ट टू टीम स्पोर्ट असं त्याचं बायफर्केशन आम्ही केलं होतं. रांगोळी स्पर्धा असो, चित्रकला स्पर्धा असो, कॅरम असो, टीम स्पोर्टमध्ये जो सगळ्यात ज्याला फास्ट गेम म्हणून खो खो असो, कबड्डी सारखे आपले देशी खेळ असो, क्रिकेट असो, या सगळ्यांची एक चांगली टीम आम्ही इथे तयार केल्या, त्यांना सगळ्यांना इथे बोलवलं. तालुका स्तरावर त्यांच्या मॅचेस घेण्यात आल्या, तालुका स्तरावरून ते इथे जिल्हा स्तरावर आज खेळायला येतात आहे आणि फार चांगल्या वातावरणात हा एक प्लॅटफॉर्म आपण इथे दिला. अजून आनंदाची गोष्ट, आपल्या या सगळ्या माध्यमातून अकोल्याची पण एक तयार टीम होईल प्रत्येक स्पोर्टची, जी आता स्टेट खेळायला जाणार आहे आणि तुमच्या माध्यमातून आपल्या टीमला आम्ही शुभेच्छा देतोय की बा आपली अकोल्याची टीम इथली प्रत्येक स्पोर्टमधली तिथे सुद्धा चांगली कामगिरी केली पाहिजे. अमेझिंग तुमचं जे म्हणजे ब्रीद वाक्य आहे त्याला शोभून तुम्ही आज कामगिरी केली आहे. सर्वांना आम्ही पाहिलंय की तुम्ही दिवसभरापासून भरपूर वेळ दिलाय, प्रत्येक स्पोर्टमध्ये तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट करायचा प्रयत्न केलाय, त्यांना एन्थुझियाझम मिळेल अशा पद्धतीने तुम्ही त्यांना सुद्धा इन्व्हॉल्व्ह करून घेतलाय, तर त्याच्याकरता मी सुद्धा आपला आभारी आहे. पालकमंत्री महोदय डॉक्टर रणजित पाटील, आमची संपूर्ण टीम भारतीय जनता पार्टीची, मग ती महिला पदाधिकारी असो, पुरुष पदाधिकारी असो, युवा मोर्चाचे कार्यकर्ते असो, ज्येष्ठ नागरिक असो, यांनी सगळ्यांनी त्याच्यात चांगला सहभाग घेतलाय, यांना सगळ्यांना तुमच्या माध्यमातून मी आभार मानतो त्यांचे. आणि आपण देखील एक मीडिया हे जे एक मोठं साधन आहे लोकांपर्यंत पोहोचायचं, अशा प्रकारे आपण सुद्धा अशा इव्हेंट्सला कव्हर करून मोटिवेट करून येणाऱ्या काळात नक्की चांगलं काम कराल. अकोल्याच्या लोकांना एक चांगले इव्हेंट्स आपण देऊ शकाल त्यांना मोटिवेट करण्याकरता, एवढं बोलतो. धन्यवाद. नक्कीच. तेव्हा पेशाने वकील असल्यामुळे त्यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं एकसाठच देऊन टाकलेली आहे, पण असं नाही आमच्याकडे प्रश्न संपणार नाही आहे. तर आता जे खेळ झाले जवळपास 400 आसपास खेळाडू आज इथे होते आणि बरेच सगळ्यांनी खूप छान आपला अगदी 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक खेळाडू म्हणून तुम्ही कुठे बघताय आपल्या अकोल्याला भविष्य? अकोल्याला नक्कीच फार मोठ्या स्थानावर बघण्याची आवश्यकता आज आहे. मी आज सकाळी पण पालकमंत्र्यांना विनंती केली की ह्या जे आपल्या ज्या काही स्ट्रक्चर्स आहेत जिथून प्लॅटफॉर्म आपण देतो त्यांना आपण अॅन्युअल मेंटेनन्स मध्ये दिलं पाहिजे, जेणेकरून त्या सगळ्या स्पोर्ट्सला बढावा मिळत राहील, इथला मेंटेनन्स होईल. काल आम्ही इथे आलो तर आम्ही पाहिलं की ज्या हॉलमध्ये आम्हाला रांगोळी स्पर्धा घ्यायची होती धुळीचा असा मोठा थर तिथे जमा झाला होता. या सगळ्या गोष्टींमुळे आपण डिमॉरलाइज होतो, म्हणजे सांस्कृतिक प्रतीक आहे रांगोळी, पण ती काढायला जर जागाच नसली तर संस्कृती सुद्धा आपली वाया जाणार. म्हणून मी त्यांना विनंती केली आहे की या सगळ्या गोष्टींकरता एक अॅन्युअल मेंटेनन्सचा प्लॅन आपण डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीकडून अप्रूव्ह करून घेतला पाहिजे आणि छान इथे व्यवस्था सगळी करून दिली पाहिजे. यामुळे अकोल्याचं स्थान नक्कीच उंचवेल आणि अकोल्यात क्रिकेट असो, क्रिकेटचे आता पहा 4 प्लेयर्स हे नॅशनल लेवलवर गेले आहेत, IPL मध्ये त्यांना आपला नळकांडे म्हणून एक विद्यार्थी आहे, त्याच्यानंतर 2-3 पोर आहेत, एक ठाकूर म्हणून आहे, त्यांनी फार चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यानंतर कबड्डीमध्ये सुद्धा आपल्यापैकी भरपूर लोक पुढे जात आहेत, इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स असो म्हणजे बॅडमिंटन असो त्याच्यातही चांगला स्कोप आहे. भरपूर पालकांना आपण पाहतो की ते त्यांच्या पाल्यांना या इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्सकडे देतात, तर अकोला हे चांगलं एक हब आपल्या स्पोर्ट्सचं बनावं त्याच्याकरता आम्ही नक्की प्रयत्न. नक्कीच नक्कीच सर, आणि तुमचे प्रयत्न नक्की सफल होणार, कारण ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत घेत आहात
तर हे नक्कीच याला यश प्राप्त होणार आहे. सर, सीएम चषक हे 6 आणि 7 दोन दिवस आता हा सांगता समारोह आहे याचा, आणि आपले काही जे खेळ आहेत इथे वसंत देसाई स्टेडियमला आहेत, क्रिकेट आपल्या शास्त्री स्टेडियमला होणार आहे, आणि कुस्तीची जी स्पर्धा आहे ती संत गाडगी बाबा व्यायामशाळा जुने शहर इथे होणार आहे. तर नवीन शहर आणि जुनं शहर ह्या दोघांना मिळवण्याचा सुद्धा हा एक म्हणजे त्याला दुग्ध शर्करा योग जसा म्हणतात की या निमित्ताने ते घडून आलेलं आहे, याविषयी काय सांगायचं? दुग्ध शर्करा योग हा उपक्रमच एक दुग्ध शर्करा योग आहे, पण कुस्ती हा जो खेळ आहे जो आपण जुन्या शहरात घेतला त्याचं वातावरण हे जुन्या शहरात, म्हणजे एखाद्या खेळाकरता जी ज्योग्राफी पाहिजे असते ती ज्योग्राफी त्याची आहे, जी शिस्त त्या कुस्ती करता पाहिजे असते ती जुन्या शहरात आहे. नवीन शहरामध्ये मोबाईल्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित हा युवक त्या खेळांपासून वंचित राहतो, लांब राहतो, पालक पण एवढं लक्ष देत नाही. जुन्या शहरात अजूनही त्यांचा कुस्तीचा ठसका कायम आहे, त्यांना तो आनंद भरपूर घेता यावा, चांगलं वातावरण मिळालं म्हणून आम्ही तो खेळ जुन्या शहरात ठेवला. नक्कीच, म्हणजे जुनं ते सोनं जे आहे ते अगदी खरं आहे, आणि त्याच पद्धतीने आता हे जे तुम्ही सुरू केलेलं आहे सीएम चषक हा नक्की यशस्वी होईल. सर, हे दरवर्षी होणार आहे का आता अशा पद्धतीने? या कार्यक्रमाचा जो सांगता समारोह आहे प्रदेश स्तरावरचा तो येणाऱ्या 27 जानेवारीला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे मुंबईला होणार आहे. मुख्यमंत्री स्वतः त्या कार्यक्रमाला हजर राहतील. 20 तारखेला त्या सगळ्या स्टेटच्या मॅचेस होतील. आम्ही आज हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा, खेळाडूंचा, सगळ्या लोकांचा पाहिला आहे त्याच्यावरून आपल्या या कल्पनेअनुसार आम्ही त्यांना विनंती करणार आहे किंवा असे कार्यक्रम सीएम चषकच्या माध्यमातून दरवर्षी एक इव्हेंट आपण लोकांपर्यंत दिला पाहिजे. नक्कीच नक्कीच, म्हणजे खेळाडूंना सुद्धा एक व्यासपीठ उपलब्ध होईल आणि तुमच्या सगळ्या मान्यवरांसारखी मान्यवरांची आम्हाला सुद्धा भेट घेता येईल प्रत्येक वेळेला. तर हे होते ऍडव्होकेट गिरीश गोखले सर. सर, आमच्या अमेझिंग अकोला तुम्ही तुमची छानशी मुलाखत दिली, त्यासाठी धन्यवाद. आणि तर बघत राहा दर्शकांनो आमचं द अमेझिंग अकोला MH30 आमचं युट्यूब चॅनल, त्याला सबस्क्राईब करा आणि विसरू नका आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला. तोपर्यंत बाय बाय.